नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का घरच्या घरी कसा बनवायचा. तर त्यासाठी इथे भाज्यांमध्ये मी 2 कलरच्या शिमला मिर्च, 1 कांदा घेतलाय. तर शिमला मिरची अशा पद्धतीने आपल्याला क्यूब्समध्ये कट करून घ्यायची आहे. कांद्याचे मोठे मोठे काप ठेवायचे, पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवले. तर इथे 2 मोठे चमचे मी हंग कर्ड घेतले आणि त्यामध्ये भाजलेलं बेसन पीठ टाकले 2 चमचे. दही आणि बेसनाची क्वांटिटी आपण आपल्याला हवी तशी कमी जास्त करू शकतो. त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट, अर्धा लिंबाचा रस, घरचा काळा मसाला, काळी मिरी पूड, जिरे पूड, चाट मसाला, कसुरी मेथी, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ, वरतून कोथिंबीर, एवढं सगळं आपल्याला यामध्ये टाकायचंय. आणि त्यानंतर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि ते ह्या मिश्रणामध्ये टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं. इथे मला दही थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी वरतून 1 चमचा अजून घेतलं होतं. तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या त्या टाकायच्यात आणि त्यानंतर पनीरचे पण क्यूब्स टाकायचेत. पनीरचे क्यूब्स टाकल्यानंतर हे सगळं हलक्या हाताने मिक्स करायचं जेणेकरून ते क्यूब्स तुटणार नाहीत. आणि मॅरिनेशनसाठी याला अर्धा तास साईडला ठेवायचं. तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही 20 मिनिटंही ठेवू शकता. तर हे पनीर टिक्का तंदुरी स्टाईल बनवण्यासाठी अशा पद्धतीच्या स्क्युअर्स बाजारात मिळतात. जर स्क्युअर्स तुमच्याकडे नसतील तर तुम्ही हे तव्यावर सुद्धा बनवू शकता. तसं सुद्धा ते खूप जास्त टेस्टी लागतं. तर इथे आता हे मॅरिनेट झालंय व्यवस्थित. तर सुरुवातीला सगळ्यात आधी पनीरचा क्यूब, त्यानंतर शिमला मिरची, कांदा असं आपण रिपीट करणार आहोत आणि सगळ्या स्क्युअर्स बनून रेडी आहेत. तर आता गॅसची फ्लेम मीडियम वरती ठेवायची आहे आणि याला सगळ्या साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे जेणेकरून बेसन आपल्याला खाताना असं कच्चं लागलं नाही पाहिजे. आता ही जर प्रोसेस तुम्ही तव्यावरती करणार असाल तर तुम्हाला या सगळ्या व्हेजीज आणि पनीरचे क्यूब सगळ्या साईडनी पलटून पलटून घ्यायचे. तर बघितलं तुम्ही घरच्या घरी तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का किती सोप्या पद्धतीने बनवू शकता. तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.